महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी परत डोकं वर करत दहशत निर्माण केली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीत नक्षल्यांनी पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ केल्यानं परिसर दहशतीत आला आहे. या घटनेत टँकर, मिक्सर मशीन, रोड रोलर यासह अन्य साहित्य जाळून खाक झाले असून नक्षल्यांचा ग्राम सडक योजनेला विरोध असल्याचं या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीला गती दिली आहे. गडचिरोली जिल्हा नक्षल्यांच्या कृत्यामुळे परत दहशती खाली आला आहे. महाराष्ट्र दिनी नक्षल्यांनी गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात जाळपोळीची घटना घडवून आणली. यानंतर नक्षल्यांनी या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी निघालेल्या जलद प्रतिसाद दलातील जवानांच्या खासगी वाहनाला भूसुरुंग स्फोटात उडवून दिलं. या घटनेत 15 जवान शहीद तर वाहन चालक ठार झाला. ही घटना ताजी असताना तसंच या नक्षली कृत्याचा सर्वत्र निषेध होत असताना नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोकं वर केलं. यावेळी नक्षल्यांनी 2 इसमांचा पोलीस खबरी असल्याच्या कारणावरून निर्घुणपणे खून केला. खुनाची ही घटना भामरागड व एटापल्ली तालुक्यात घडली. याशिवाय रस्ते कामावरील 3 वाहनांची जाळपोळ करत विकास कामांना विरोध दर्शविला. त्यानंतर त्यांनी रविवारी रात्री परत रस्ता कामावरील वाहनांना लक्ष्य केलं. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम सडक योजनेअंतर्गत काम सुरू आहे. यवतमाळच्या अनिल सेवदा या कंत्राटदाराच्या श्यामबाबा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत हे काम सुरू असून या कामाच्या ठिकाणी टँकर, सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन, रोड रोलर यासह अन्य वाहने तसंच सेंटरिंग वापराचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रोजच्या प्रमाणे रविवारी रात्री काम आटोपल्यावर साहित्य व वाहनांना एमलीवरून मंगुठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर उभे करण्यात आले. याचवेळी 50 ते 60 संख्येतील सशस्त्रधारी नक्षल्यांनी कामाच्या ठिकाणी जात टँकर, 2 सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन व रोड रोलरसह सेंटरिंगच्या साहित्यांची जाळपोळ केली. यानंतर त्यांनी परत ग्राम सडक योजनेला विरोध असल्याचं पत्रके टाकून पळ काढला. या घटनेत वाहनांसह साहित्यांची राखरांगोळी झाली असून जळालेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायतचे उपाध्यक्ष रमेश गंपावर यांच्या मालकीचे असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेमुळं परिसरात नक्षल्यांची चांगलीच दहशत पसरली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून या घटनेचा पुढील तपास हाती घेतला आहे.